नमस्कार. मार्ग विकासाचा या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या सरकारने आजपर्यंत अनेक विकासात्मक योजना आणल्यात, राबवल्यात, जेणेकरून आपण प्रगतीपथावर जाऊ, आणि त्यातही तरुणांना व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना सरकार राबवतंय, आणि ती योजना म्हणजे स्टार्टअप इंडिया. आजच्या मार्ग विकासाचा या कार्यक्रमात आपण त्याच योजनेबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे? स्टार्टअप इंडिया. आणि त्याविषयीची माहिती देण्यासाठी आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलंय दीपक नाईक यांना. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्याबरोबरीने भारतीय नौसेनेचे निवृत्त कमांडर सुद्धा. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की स्टार्टअप इंडियाचं उद्दिष्ट काय आहे, किंवा आपण काय साध्य करतो आहोत, आणि अर्थकारणावर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहे किंवा होतो आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर स्वागत करते. आणि आपण सुरुवातीलाच मुळात स्टार्टअप इंडिया ह्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचं उद्दिष्ट काय आहे इथूनच सुरुवात करूया. उद्दिष्ट समजून घेताना आम्हाला असं वाटतं की या सरकारने जे हे सुरुवात केली, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मुद्रा, यामध्ये नाविन्यपूर्ण उद्योजकांना आणि आपल्याकडल्या उद्योजकांना, सरकारी उद्दिष्ट मी थोडं नंतर सांगतो, परंतु एकेकाळी आपण रेड टेपमध्ये गुंडाळलेले लोक होतो, तर मला असं वाटतं थोडक्यात सांगायचं म्हणजे की रेड टेप टू रेड कार्पेट असं एका अर्थी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. की तुम्ही जर नवीन उद्योजक असाल तर पूर्वी जे तुम्ही लाल फितीत गुंडाळले गेला होता त्याच्याऐवजी आता तुम्ही रेड कार्पेटवर जाऊ शकता आणि तुमचा उद्योग, तुमचा उद्यम जो काय असेल, बिझनेस असेल, व्यापार असेल, त्याला तुम्ही प्रगतीशील मार्गाने पुढे नेऊ शकता. त्यात फ्रस्ट्रेशन जी पूर्वी यायची ती कमी होतील. आता आपण असं बघूया की याच्यामागे सरकारी हेतू जो डिक्लेअर्ड हेतू होता तो काय. तर पूर्वी एक आपल्याकडे अशी मनोधारणा होती की भारतामध्ये स्वस्त लेबर मिळतं, स्वस्त कामगार मिळतात, मग त्यांनी कुठे जायचं तर दुबईला जायचं, तिथे जाऊन नोकरी करायची, किंवा इंटेलेक्च्युअल लेबर असेल आमचं तर ते से आयटी सेक्टर, बीपीओ सेक्टर, त्यांनी अमेरिकेत जायचं, युरोपमध्ये जायचं, तिथे जाऊन काम करायचं. आता ही जी आपल्याकडली उद्यमशीलता आहे, आपल्याकडलं स्किल आहे, हे आपल्याच देशात जर आपण वापरू शकलो तर आपल्या देशाचा आर्थिक विकास आणि सर्वांगीण उन्नती ही जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि आपल्या फायद्याचं होईल. मग पहिलं उद्दिष्ट काय? तर भारतीयांनी भारतीयांसाठी केलेला विकास म्हणून लॉन्च केलेली स्कीम म्हणजे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि मायक्रो किंवा मुद्रा. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे इनोव्हेशन. आपल्याकडे खूप नाविन्यपूर्ण कल्पक विचार करणारे लोक आहेत, इनोव्हेटर्स आहेत. आज अगदी म्हणजे ब्रेन पॉवरनी गुगल कमांड देणारं देखील यंत्र एका भारतीयाने अमेरिकेत शोधलेलं आहे, परंतु त्यांना आपल्या इथे पुरेसा वाव मिळत नव्हता. तो वाव मिळवून देणं हा एक खूप महत्वाचा दुवा याच्या मार्गे जोडला गेलेला आहे. हा एक इनोव्हेशनला एनकरेज करणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि जे आधी मी म्हणलं की एकेकाळी जो फ्रस्ट्रेटिंग जर्नी होती, बँकेत चकरा मारा, रजिस्ट्रेशनला जा, कुठे दहा ठिकाणी, दहा नव्हे जवळजवळ 100 ठिकाणी, खूपच ठिकाणी निर्णय अप्रुव्हल्स करता जा, तर ते सिंगल विंडो क्लिअरन्स ही जी संकल्पना ऍक्च्युली प्रत्यक्ष उतरवणे हा एक त्याच्या मागचा हेतू आहे, अँड दॅट इज स्टार्टअप इंडिया. ओके, आता तुम्ही असं म्हणालात की पूर्वी जेव्हा कुठलाही उद्योग सुरू करायचा तर त्याची प्रोसिजर खूप मोठी होती आणि त्याच्यातच दमछाक व्हायची नवीन उद्योजकांची. मग स्टार्टअपचं कुठलं सगळ्यात तुम्ही मुख्य असं उद्दिष्ट किंवा म्हणू शकता एक हायलाईट पॉईंट आहे जेणेकरून प्रोसिजर खूप सोपी झाली, ती प्रोसिजर काय आहे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. दोन गोष्टी. जी, कुठलाही उद्योग करायचा म्हणजे त्याकरता तुम्हाला एक तर काही परवानग्या लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वित्त सहाय्य लागतं. म्हणजे पैसे आणि परवानग्या ह्या दोन गोष्टी जर आपल्याला सहज साध्य झाल्या तर जो माणूस मूळ तो एक संकल्पना घेऊन पुढे जात आहे त्याला उत्तेजन मिळतं आणि तो त्याच्या स्किलचं, त्याच्या कौशल्याचं काम पुढे करू शकतो. खरं. आता या दोन गोष्टी आम्ही सहज सुविधा उपलब्ध करून दिल्याने जर त्याला पटकन उपलब्ध झाल्या तर तो त्याच्या स्किलचं काम सहज सोप्याप्रमाणे करू शकतो. आता यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स जे मी आधी म्हटलं तर डीआयपीपीची साईट आहे, डीआयपीपी.gov.in,
त्यावरती तो जाऊन सिंगल विंडो क्लिअरन्स सारखा ऑनलाईन ऍप्लिकेशन भरू शकतो. अच्छा ओके. आणि त्याला मुदतीत सर्व परवानग्या देणं हे सरकारचं काम आहे आणि ते मॉनिटर करतंय आज सरकार. पूर्वी कसं होतं, काम होतं तरी देखील ते नक्की होतंय का नाही हे बघणारं कोणी नव्हतं. आज वित्त सहाय्य जर म्हणलात तर बँकांना टार्गेट्स घालून दिलेले आहेत. अच्छा. की तुम्हाला समाजातल्या स्टँडअप इंडियाखाली असेल तर कमीत कमी 2 केसेस प्रति ब्रांच ह्या केल्याच पाहिजेत स्टँडअपमध्ये. ओके. आता स्टँडअप हा एका अर्थी स्टार्टअपचाच भाग आहे, फक्त आणखीन वीकर समाजातले जे काही सेगमेंट आहेत म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि स्त्रिया यांच्याकरता विशेष सवलत केल्यासारखा स्टँडअप केलेला आहे. पण मूळ उद्देश तोच, म्हणजे शेवटी हे सगळं मिळून आपल्याकरता आपल्या लोकांनी आपला उद्योग सुरू करावा की जेणेकरून. आणि उद्योग का करावा तर एक तर प्रॉडक्शन जिथे आपल्याकडं उत्पादन तयार होतं एखाद्या गोष्टीचं आणि दुसरं त्यातून मिळणारा रोजगार. आज प्रत्येक उद्योजक हा काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो, तो किती का लहान असेना, पण त्यांनी 1, 2, 3 माणसं ठेवली की तेवढ्या लोकांना रोजचा रोजगार आणि रोजीरोटी लिटरली ही अवेलेबल होते. आणि म्हणून त्यांना मदत करणं हे सरकारने बँकांना घालून दिलेलं उद्दिष्ट टार्गेट त्याला मॉनिटर करण्याकरता अगदी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला देखील त्यांनी हुकूम दिलेले आहेत की तुम्ही हे मंथली मीटिंग घेऊन मॉनिटर करायचं आहे. बरं बरं. तर एखाद्या मिशन मोडवरती नेल्यासारखं पूर्वी झालंय. पूर्वी काय हे झालंय, आता पूर्वी काय होतं की तुम्हाला उद्योग करायचा आहे तुमचे तुम्ही चला खरं आणि जिथं अडकाल तिथं अडका, त्याला जबाबदारी अशी काही कोणाला दिलेली नव्हती. हा सगळ्यात मोठा त्यातला फरक आहे. बरं बरं. पण ह्याच्यामध्ये आता सर कोण कोण सहभागी होऊ शकतं, म्हणजे कोणाकोणाला असं ह्याच्यात स्टार्टअप इंडियामध्ये त्यात जोडले जाऊ शकतात असं काही ठरलंय का, कुणीही ज्याच्याकडे छान छान कल्पना आहेत ते सगळे, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुळात खरं तर सगळ्यांचं स्वागत आहे. आता एलिजिबिलिटी काय असावी, सर्वप्रथम तुम्हाला एक त्यामध्ये संकल्पना तुमची ही वर्केबल प्लॅन असला पाहिजे. अच्छा. त्या प्रॉडक्टची जगात गरज असली पाहिजे, म्हणजे जो इतर कुठल्याही पद्धतीने जर एखाद्या इंडस्ट्रियलिस्टचं आपल्याला जर इव्हॅल्युएशन करायचं झालं, यामध्ये व्यापाराला सेवा क्षेत्र आलं म्हणजे ट्रेड सर्व्हिसेस आणि प्रोडक्शन हे 3 गोष्टी येतात. तर आता मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे उत्पादन ते इंडस्ट्रियल असू शकतं, सर्व्हिसेस म्हणजे सर्व प्रकारच्या सेवा आल्या त्याच्यामध्ये अगदी हाऊसकीपिंग सारख्या देखील, आणि ट्रेड म्हणजे व्यापाराला. तर या तिन्हीपैकी जे काय तो एक नव्या संकल्पनेनी नव्या आयडियाज घेऊन करू शकतो तो माणूस त्याच्यात समाविष्ट आहे. बरं. आणि एक मला म्हणायला आनंद वाटतो की ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो की समाजातला सगळ्यात दुर्बल घटक जरी असला तरी त्याला देखील ही संधी उपलब्ध आहे थ्रू मग ती मुद्रा असेल नाही तर स्टँडअप असेल, आणि जी संधी त्याला पूर्वी उपलब्ध नव्हती नव्हती. ते सगळेजण आता ह्याच्यामध्ये समावेशक आपण म्हणतो त्या सर्वसमावेशक ग्रोथ किंवा विकास हा त्याच्यामागे उद्योग म्हणजे हेतू साधला गेलाय. भांडवल हा कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा मानला जातो. मग स्टार्टअपसाठी भांडवलाची काय तजवीज असू शकते ह्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्याआधी घेतोय छोटासा ब्रेक. सर कुठलाही व्यवसाय सुरू करायचा झाला, माझ्या मनामध्ये कल्पना खूप असतात, इच्छाशक्ती प्रबळ असते, पण सगळे प्रश्न येऊन अडतात ते भांडवलाशी. यासाठी स्टार्टअप इंडियामध्ये कुठल्या गोष्टींचा विचार केला गेलाय? भांडवल हा कुठल्याही उद्योगाचा किंवा कुठल्याही धंद्याचा किंवा व्यापाराचा अगदी गाभा आहे. हो. आणि तिथं आपण जेव्हा त्याचं गणित करतो किंवा मला याच्याकरता किती पैशाची गरज आहे आणि यातून काय परत मिळणार आहे, तिथं सगळ्यात पहिली गरज काय म्हणजे सरकार काय उपलब्ध योजना करून देईल, बँका काय देतील हे आपण थोडं नंतर बघू. बर. परंतु मी स्वतः उद्योजक म्हणून किंवा काय केलं पाहिजे की याचा एक ऍप्लिकंट मी आहे, मी एक अर्ज भरतोय, तर मला माझ्या धंद्याला नक्की लागणारं भांडवल किती, ते कमीही होता कामा नये आणि गरजेपेक्षा जास्तही होता कामा नये. बरोबर. याची अत्यंत क्लिअर स्वच्छ कल्पना मी स्वतः वारंवार पडताळून पाहिली पाहिजे, काही एक्सपर्ट्सना विचारलं पाहिजे, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटचा ऍडव्हाइस घेतला पाहिजे. परंतु केवळ लोकांनी ऍडव्हाइस दिला म्हणून मला जिथं 10 रुपये लागतात तिथं 15 मागता कामा नये, कारण शेवटी जे येतं ते भांडवल बाहेरचं जे असलं तर त्याला व्याज असतं. बरोबर. आणि ते व्याजाची परतफेड तुमच्या उत्पादनातूनच होणार आहे, तर गुंतवणूक जर त्याच्यापेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त झाली तर तुम्ही ती करू शकणार नाही आणि मग तो उद्योग पुढे जाणार नाही. तर उद्योजकांना माझा पहिला सल्ला काय, तर तुम्हाला गरज असलेल्या भांडवलाचं अत्यंत बिनचूक गणित स्वतः करा.
स्वतः का करा, कारण तुम्हाला स्वतःला ते जेवढं माहिती आहे तेवढं दुसरा कोणालाही माहिती नाही. बरोबर. तो सीए तुम्हाला ते पुढे मांडायचं कसं कागदावर ते सांगू शकेल, किंवा एखादा बँकेचा अधिकारी तुम्हाला त्याबद्दल मदत करू शकेल, पण माझी गरज ही मी आधी ओळखली पाहिजे आणि ती अगदी बरोबर पाहिजे, हा एक भाग. आता दुसरं सरकार काय करतं, तर सरकारने आपल्याला अनेक सुविधा आणि टार्गेट्स दोन्ही घालून दिलेले आहे. बर. पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टअप करता जवळजवळ 10,000 कोटीचा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आता हा निधी देताना व्याज किती असावं, आपल्याकडे एक भारतात बेसिकली व्याजदर हे कितीतरी जास्त आहेत, जागतिक बाजारपेठेपेक्षा आपल्याकडे व्याज जास्त आहे. परंतु स्टार्टअप खाली किंवा या योजनांखाली असलेल्या लोकांना पीएलआर प्लस त्यांनी 3 म्हणले, पण बँका कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे 2% देतात, म्हणजे जो त्यांचा एखाद्याचा 9% एखाद्या बँकेचा प्राईम लेंडिंग रेट असेल तर ते त्याला 12% मॅक्सिमम, पण 11-12% लोन मिळू शकतो. अच्छा. हा एक खूप महत्वाचा भाग आहे. आता 25% पैसे हे त्यांचे स्वतःचे असले पाहिजेत, हे तेवढंच खरं, आणि तरच तो उद्योग आपल्याला करता येतो, कारण पूर्णच मालकी बँकेची असून चालणार नाही, तुमची पण त्याच्यात पाहिजे, आणि तरच ती जबाबदारी आपल्याला फील होते आणि कॉन्फिडन्स निर्माण होतो की बाबा मी हे उत्पादन करू शकतो किंवा माझाही पैसा त्याच्यामध्ये आहे, माझाही पैसा त्याच्यामध्ये आहे. तर अशा दृष्टीने जर आपण बघितलं, त्याला एक तर सरकारने प्राधान्य दिलंय, दुसरं बँकांना टार्गेट्स घालून दिलेत, आणि एक अजून सांगावं असं वाटतं की थोड्या वेळाने आपण ते पुढे त्याच्यावर येऊ की याकरता अजून प्रोत्साहन काय काय दिलेलं आहे. उदाहरणार्थ टॅक्स हॉलिडेज असतील किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आहेत त्यांना आपल्या स्टार्टअप इंडियाकडनं काही वस्तू त्यांच्याकडनं विकत घेण्याचं त्यांच्यावर कंपल्शन टाकलेलं आहे, किंवा वीकर सेक्शन असतील एससी एसटीज त्यांच्याकडनं 20% माल तुम्ही खरेदी केला पाहिजे हे कंपल्शन केलंय. अशी अनेक इतर सुविधा ज्या आहेत, किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ज्याला आपण म्हणतो, तिथं पेटंट रजिस्टर करायचं असेल तर जवळजवळ त्याचे 80% खर्च सरकार करायला तयार आहे. बर. ओके. अशा अनेक सुविधा की जिथं तुम्हाला लागणारा जो पैसा संपूर्ण स्वतःचा लागला असता, तिथं आज डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज म्हणा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या द्वारे, बँका त्यांच्या गायडन्सद्वारे आणि या योजनांखाली जे प्रोत्साहन अवेलेबल आहे ते पूर्वी नव्हतं आणि त्याचा वापर आपण पूर्ण करून घेतला पाहिजे. खरंय. म्हणजे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच सुविधा या अनुषंगाने सरकारने आपल्याला दिल्यात, जेणेकरून तुम्ही कुठेच अडता कामा नये. म्हणजे जिथे जिथे असं वाटत होतं की इथे आम्ही अडू शकतो, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी सरकार आता तयार आहे, नाही का? पण ह्या सगळ्यामध्ये सर अजून एक गोष्ट असं विचारायचं की या सगळ्याचे म्हणजे स्टार्टअप इंडिया असेल किंवा स्टँडअप असेल किंवा बाकीही काही योजना आहेत, या सगळ्याचा मेक इन इंडियाशी आपण कसा संबंध जोडू शकतो? हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही ऍक्च्युली, कारण मेक इन इंडियाचं उद्दिष्ट काय. आपल्याकडे एक पूर्वी धारणा होती की इम्पोर्टेड म्हणजे चांगलं. सुदैवानी आता आपण काय काय बाजारात चायनीज गोष्टी बघतो त्या इतक्या वाईट असतात की ते इम्पोर्टेड म्हणजे चांगलं ही धारणा हळूहळू कमी व्हायला लागली. दुसरं, जर आपण सतत प्रत्येक गोष्ट बाहेरच्या जगातून विकत घ्यायला लागलो तर आपल्या देशाचं उत्पादन, आपला पैसा इन शॉर्ट, हा आपण इतर लोकांच्या उन्नतीकरता देत आहोत असा त्यातला अर्थ झाला. खरंय. याच्यावरून जी गोष्ट मी बाहेरून आणत होतो ती जर मी भारतात तयार करू लागलो तर माझं परकी चलन जे परदेशी जाणार होतं ते इथल्या इथं वाचलं, पहिली गोष्ट. दुसरं, ते उत्पादन करताना मला माझ्या इथल्या लोकांना, भारतीय लोकांना रोजगार मिळाला, म्हणजे पर डोई उत्पन्न इथं वाढलं, म्हणजे आपला जो ओव्हरऑल ग्रॉस ग्रोथ रेट आहे तो वाढला. बरोबर. त्यामुळे मेक इन इंडिया हे मोठ्या प्रमाणावर साध्य करायचं हा या सरकारचा अत्यंत चांगला एक उपक्रम आहे. आता स्टार्टअपचा आणि मेक इन इंडियाचा संबंध काय, तर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण बाहेरनं आणत होतो त्या जर बनवण्याकरता आपल्या उत्पादकांना आपण प्रोत्साहन दिलं, वित्त सहाय्य दिलं आणि प्रेफरेन्शियल ट्रीटमेंट एका अर्थी दिली तर मेक इन इंडियाचं साध्य आणखी लवकर साध्य होण्यासाठी हा आपल्याला मदत मिळेल आणि त्यातून जास्त जास्त उद्योजक हे त्यांना बाजारपेठ देखील सापडेल आणि ते हळूहळू मोठे होत जातील. एवढंच नव्हे तर आता एक साधारण मी तुम्हाला हायपोथेटिकल केस सांगतो जरूर, की समजा विमानांची कंपनी आहे, आपल्याकडे आता रिजनल कनेक्टिव्हिटी प्लॅन सरकारने केलेला आहे, विमानं भारतात पर्टिक्युलरली सिव्हिलियन एअरक्राफ्ट जी आपल्याला पॅसेंजर विमानं लागतात ती बनत नाहीत थोडक्यात. आता ती बनवण्याकरता जर आम्ही एक फॅक्टरी भारतामध्ये टाकली तर त्याच्याबरोबर ते भरले आम्ही मेक इन इंडियाखाली बाहेरच्या जगातला एक मॅन्युफॅक्चरर इथं आणला असेल, किंवा
फोर्ड मोटर कार आणली असेल किंवा अजून कुठली मोटर कार आणली असेल, त्याला लागणारे कॉम्पोनंट्स, त्याला लागणारे छोटे छोटे जे सब कॉम्पोनंट्स, हे जेव्हा आमचा स्टार्टअप मधला माणूस किंवा स्टँडअप मधला माणूस जेव्हा तयार करू लागतो आणि तो केवळ फक्त इथल्या मॅन्युफॅक्चरलाच नव्हे परंतु त्याची गुणवत्ता अशी एका ठिकाणी येऊन पोहोचते की आज मला माहिती कितीतरी छोटे लोक मॅन्युफॅक्चरिंग मधले असे आहेत की जे पुणे, औरंगाबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणून मॅन्युफॅक्चर करून जर्मनीला देखील तेच एक्सपोर्ट करतात. म्हणजे मोठ्या कार कंपनीज, बीएमडब्ल्यू असेल, मर्सिडीज असेल, त्यांना आज भारतातून माल तिथं ट्रान्सफर होतोय. अच्छा. आणि तो फार प्रत्येकाला मोठ्याच कंपनीने इथं तयार केलेला असं नसून या स्टार्टअप्समधून छोट्या कंपन्यांनी देखील केलेला आहे आणि इथं आपल्याला परकीय चलनाचं उत्पन्न तयार होतं. येस. आणि आपली जी एक देशाची इन्कम लेवल, ज्याला आपण जीडीपी म्हणतो शेवटी, की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्रोड्यूस जो आपला आहे, तो वाढण्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर हातभार वाढते. आपल्याला असं हे सर्वश्रुत आहे की आपण ग्रोथ रेट जर बघितला भारताचा तर जगात जवळजवळ आपण अग्रगण्य देश आहोत. आणि आणखी आता ही स्टार्टअप इंडिया म्हणा, या स्कीम सुरू होऊन आता कुठे चौथं वर्ष सुरू होत आहे किंवा संपतंय असं म्हणूया, चौथ्या वर्षात आहोत, परंतु त्याचा खरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथून पुढे दिसू लागणार आहे आणि त्यातून आपली उन्नती, म्हणजे देशाची उन्नती कशी होईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच मुद्द्यावर आपण आणखीनही बोलणार आहोत की आर्थिक विकास जो आपण म्हणतो आहोत भविष्यामध्ये तो आपल्याला कसा साध्य करता येणार आहे आणि मुळात मग काही रिस्क फॅक्टर असतात त्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे, त्याकडे आपण जाणार आहोत. पण त्या अगोदर घेतो एक छोटासा ब्रेक. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की कशा कशा पद्धतीने आपण हा विकास साधतो आहोत किंवा ही एकंदरीत प्रोसेस कशी असणार आहे, पण मग एकंदरीत भारतीय अर्थकारणावर त्याचे कोणते परिणाम झालेत किंवा भविष्यकाळात होणं अपेक्षित आहे काय तुम्ही सांगाल आणि त्याला मिळणारा प्रतिसाद एकंदर भारताच्या स्केलवर. आता आपण आधी राज्यस्तरीय प्रतिसाद बघूया. तर स्टार्टअप इंडियाखाली सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक नंबर 3 आहे. ही एका अर्थी काय म्हणूया अभिमानाची गोष्ट की आपण सर्व राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाला आहोत, परंतु जे राज्य भारतातलं सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन करतं, जे सगळ्यात जास्त जीडीपी असलेलं भारतातलं राज्य, मग तिसऱ्या नंबरवरती का, हा पुढला प्रश्न येतो. तर ओव्हरऑल जीडीपी ग्रोथमध्ये जर स्टार्टअप इंडियानी सर्व सुविधा वापरून घ्यायच्या असं आपल्या राज्यांनी, आपल्या राज्यातल्या जनतेनी ठरवलं, तर आपल्याला थोडंसं इतर राज्यांकडे बघायला लागेल आणि नवीन नवीन उद्योग काय आहेत त्याकडे बघायला लागेल. उदाहरणार्थ तमिळनाडू हा मला वाटतं दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि स्टार्टअपमध्ये कर्नाटक सगळ्यात अग्रगण्य आहे. आपल्या लागोपाठ, आपल्या पाठोपाठ अगदी क्लोज नेक्स्ट वर्स हा आंध्र प्रदेश आहे. तर मला असं वाटतं की तिथल्या जे काही एक्सटेन्शन वर्क झालं ते ज्या प्रकारात त्या लोकांनी एक मिशन मोडवरती हे घेतलं त्यात आपण थोडं कुठेतरी मागे पडतो आणि ही करेक्शन आता करण्याची गरज आहे आणि ते सुदैवाने सरकारने ते ओळखलेलं आहे. म्हणजे राज्य सरकारबद्दल बोलतोय तर सरकारने ते ओळखल्यामुळं आता त्याकरता डेडिकेटेड एफर्ट अशी सुरू झालेली आहे. म्हणजे लोकांना ठिकठिकाणी जाऊन सांगणं की बाबा काय सुविधा उपलब्ध आहे त्याच्या. इनफॅक्ट आमची संस्था महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ देखील आम्ही राज्यात ठिकठिकाणी सभा भरवून लोकांना स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि मुद्रा म्हणजे काय हे सांगतो. कौशल्याची नसून माहितीची आहे खरे. तर ती जेव्हा माहिती पूर्ण होते तेव्हा आपला विकास व्हायला सुरुवात होईल आणि इथं कुठेतरी आपण मागे पडत होतो आणि मला वाटतं अजूनही थोडेसे मागेच आहोत. तर आपल्याला इथं थोडा जोर लावण्याची गरज आहे ऍज अ स्टेट ऑफ महाराष्ट्र. पण तुम्ही म्हणताय तसं की आता ते होत आहे हळूहळू आणि ते पण आपण नक्की साध्य करू. मला वाटतं तुमचा हाही कार्यक्रम एक्झॅक्टली त्याच दिशेने इट्स अ राईट स्टेप. बरोबर आहे. सगळ्यांपर्यंत मुळात स्टार्टअप म्हणजे काय, स्टँडअप काय, ह्यातला फरक काय, हेच मूळ उद्दिष्ट आहे हे सगळं कळण्याचं. आपण एकंदरीत अर्थकारणावर परिणाम काय अपेक्षित आहे यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा बोलत होतो. मला असं वाटतं की दरडोई उत्पन्न हा जो भाग आहे पर कॅपिटल इन्कम आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ह्या दोन गोष्टी जिथं आपण मोजतो त्यातून ज्याला विकास म्हणजे नक्की काय हो असा एक आपण विचार करू. व्हॅल्यू एडिशन टू पीपल्स लाईफ. खरं आज जी काय तुमच्या समाजाची माणसांची राहणीमानाची गुणवत्ता आहे त्याचा स्तर उंचावणे म्हणजे विकास. आता उंचवणे म्हणजे किती उंचवणे हा एक पुढला प्रश्न आहे. म्हणजे विनाकारण फार जास्त एमजे ठेवू नयेत, परंतु हेल्थ हायजीन, एज्युकेशन आणि न्यूट्रिशन आणि राहण्याची सुविधा, घर, बरोबर,
हे जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अफोर्डेबल होऊ लागलं छोट्या छोट्या स्तरावरती तर त्याला आपल्याला म्हणजे आर्थिक विकास म्हणजे तो बरोबर नुसते जे मोठाले आकडे असतात की आरबीआय मध्ये आता एवढं सोनं आहे आणि तेवढं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे हा विकास खालपर्यंत पोहोचलेला नसतो खरं पण जेव्हा मी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजेन की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जागतिक स्तराच्या काय कम्पॅरिझनमध्ये महाराष्ट्राने खरं तर उरलेल्या भारताशी कम्पेअर करायची गरजच नाही महाराष्ट्र हा जगातला 12व्या क्रमांकाचा देश आहे म्हणजे देशांच्या कम्पॅरिझनमध्ये तर आपण असं जर बघितलं तर आपला ह्युमन डेव्हलपमेंट त्यामध्ये न्यूट्रिशन फूड शेल्टर आणि एज्युकेशन हायजीन हे सगळं एकत्र धरलं तर कुठे पोहोचलो हा होतो तेव्हा तो आर्थिक विकासाचा सकारात्मक परिणाम खरं हा जेव्हा खालच्या स्तरावरती होतो तेव्हा त्याचा परिणाम वरती मोठ्या स्तरावर आपल्याला समजू लागतो बरोबर आणि मग त्याला देशाचा किंवा राज्याचा आर्थिक विकास म्हणणं हे योग्य राहील आणि त्या दिशेने मला वाटतं या तिन्ही स्कीम्स या अत्यंत योग्य आणि अत्यंत पूरक अशा आहेत बरोबर मला आता एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण स्टार्टअप बद्दल बोलतो आहोत किंवा त्याच्यासाठी भांडवल कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल सर आपण बोललोय पण ह्या सगळ्यामध्ये कुठलाही व्यवसाय करायचा किंवा त्याची सुरुवात करायची आणि त्याच्यात टिकून राहायचं यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिस्क बऱ्याचदा या गोष्टीची भीती वाटल्यामुळे बरेच उद्योजक ज्यांच्याकडे नवनवीन कल्पना असतात ते तिथपर्यंत जात नाहीत मग ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल की एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन किंवा कमीत कमी रिस्क घेऊन आपण चांगल्या पद्धतीने आपलं उद्दिष्ट कसं साध्य करू शकतो हे नवीन उद्योजकांना तुम्ही काय सांगाल दोन गोष्टी आपण आधी बघूया की महाराष्ट्र मागे कुठं पडला या दोन राज्यांच्या किंवा महाराष्ट्रामधल्या उद्योजकांना नक्की काय प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे आपण त्या रेटला पोहोचू शकलो नाही बर तर आपण जर हाच प्रश्न बँकांना विचारला किंवा तुमच्याकडे प्रपोजल काय येत नाही तर ते म्हणतात आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या गुणवत्तेच्या प्रपोजल्स कमी पडतात अच्छा म्हणजे क्वालिटी ऑफ प्रपोजल्स आपल्याला बघितली पाहिजे दुसरी गोष्ट जे काय प्रस्ताव येतात ते फक्त मोठ्या शहरांमधून येतात अच्छा म्हणजे याचं पर्क्युलेशन जे खाली तळागाळात व्हायला पाहिजे ते झालेलं नाही तिसरं जर तुम्ही प्रायोजकांना विचारलं किंवा तुमचं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की बँका आम्हाला एवढे प्रश्न विचारतात की तुम्ही हे परत कसे परतफेड कशी करणार म्हणजे बँकांच्या अधिकाऱ्यांचं जे प्रबोधन व्हायला पाहिजे ते थोडंसं कमी पडतंय बर बर तर या दोन तीन गोष्टी जर आपण सुधारल्या हा एक आणि दुसरं रिस्क अनालिसिसच्याबद्दल तुम्ही म्हणला अगदी थोडक्यात सर तर रिस्क बद्दल मी असं म्हणेन की मला काय येतं पेक्षा आज बाजारपेठेला कशाची गरज आहे हा जर आपण एक फंडामेंटल विचार केला तरच आपला उद्योग सक्षम आणि सफल होऊ शकतो नाही तर नाही होऊ शकत बर अगदी छोटी पण खूप महत्वाची गोष्ट कुठलाही उद्योजक यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे हे सरांनी सांगितलं स्टार्टअप इंडिया याच्याबद्दल बोलण्यासारखं खरं तर खूप आहे पण आपल्याला आता इथेच थांबावं लागणार आहे पण जाता जाता आपण निश्चित असं म्हणू शकतो की स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपण मेक इन इंडिया आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाचा विकास इथपर्यंतचा टप्पा नक्कीच आणि लवकरात लवकर पार करणार आहोत आजच्या कार्यक्रमात सर इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि मार्ग विकासाचा या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतो आहोत नमस्कार